नमस्कार, शेतकरी कृषी दर्शन मध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत। मित्रांनो, आज आपण पुन्हा संपूर्ण महाराष्ट्रातले हवामान अंदाज जाणून घेणार आहोत। तर बघा, नवीन अपडेट आहे हवामान अंदाजविषयी। राज्यात पुढील 7 दिवस अवकाळी पाऊस आणि गारपिटीची शक्यता। तर मित्रांनो, राज्यामध्ये कोणत्या जिल्ह्यात सलग 7 दिवस पाऊस पडण्याची शक्यता आहे असे अपडेट आलेले आहे, तर संपूर्ण माहिती तुम्हाला सांगतो। तर मित्रांनो, हवामान विभागाने नवीन अपडेट दिली आहे। बघा, राज्यात पुढील 7 दिवस अवकाळी पाऊस आणि गारपिटीची शक्यता। 9 डिसेंबरपासून पुढे राज्यात पाऊस, कोणत्या ठिकाणी हा पाऊस पडणार आहे संपूर्ण माहिती तुम्हाला सांगणार आहे। तर बघा मित्रांनो, राज्यात 7 दिवस अवकाळी पावसाची शक्यता आणि गारपिटीची शक्यता आहे। हे 9 डिसेंबरपासून पुढे राज्यात पाऊस चालणार। तर मित्रांनो, कोणत्या भागात हा पाऊस पडणार आहे संपूर्ण माहिती सांगतो। तत्पूर्वी एक छोटी विनंती मित्रांनो, चॅनलवर नवीला असाल तर लाईक कमेंट सबस्क्राईब नक्की करा, जेणेकरून तुम्हाला असे भविष्यात नवीन नवीन अपडेट मिळत राहतील। बघा, बुधवारी तारीख 9 डिसेंबर सांगली, कोल्हापूर आणि रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या भागात अवकाळी पाऊस। पुन्हा एकदा सांगतो, 9 डिसेंबरला बुधवारी तारीख 9 सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, सातारा, पुणे अवकाळी पाऊस। तर या भागात म्हणजेच 11, 12, 13, 14 कोकण, उत्तर महाराष्ट्र, पालघर, ठाणे, मुंबई, धुळे, नंदुरबार, जळगाव पाऊस व जोरदार पाऊस, तसेच नाशिक, अहमदनगर मध्यम पाऊस होईल असा अंदाज हवामान खात्याने दिला आहे। औरंगाबाद या भागात पाऊस आणि काही ठिकाणी तुरळक ठिकाणी भागात गारपिटी देखील होईल। मराठवाडा ढगाळ हवामान राहील। तर विदर्भात उत्तर भागात देखील हा पाऊस राहील 15 आणि 16 तारखेला। तर बघा मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये पालघर, ठाणे, मुंबई, धुळे, नंदुरबार, जळगाव या ठिकाणी जोरदार पाऊस सांगितला आहे। तसेच नाशिक, अहमदनगर मध्यम पाऊस होईल। औरंगाबाद या भागात मध्यम पाऊस होईल असा अंदाज आहे व औरंगाबाद या भागात तुरळक ठिकाणी गारपीट देखील होईल असा अंदाज हवामान खात्याकडून आला आहे। तसेच मराठवाडा ढगाळ हवामान राहील। तर विदर्भात उत्तर भागात देखील पाऊस राहील 15 आणि 16 तारखेला असे अपडेट आली आहे। व पुढील 2 महिन्यात होणारे हवामान बदल, 1 आठवडा थंड वारे वाहून पुन्हा ढगाळ हवामान व अवकाळी पाऊस हे सत्र कायम राहील। तसेच उत्तर आणि मध्य भारतासह दक्षिण भारतात देखील गारपीट व अवकाळी पाऊस राहील असा अंदाज हवामान खात्याकडून सांगण्यात आलेला आहे। ही अपडेट बघा, हवामान 8 डिसेंबर 2020 विजय जायभाय। राज्यात पुढील 7 दिवस अवकाळी पाऊस व गारपिटीची शक्यता, हवामान खात्याने दिली सूचना। जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक कमेंट सबस्क्राईब नक्की करा, जेणेकरून तुम्हाला भविष्यात नवीन नवीन अपडेट बघायला मिळतील। जय हिंद, जय महाराष्ट्र।